शाहू महाराज छत्रपती, अखेर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उम्मेदवार हा घोषित करण्यात आला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरात जाऊन न्यू पॅलेस येथे शाहू महाराजांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. खरं तर कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा होती. आज अखेर महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आहे. न्यू पॅलेस इथे पोहोचताच शाहू महाराज आणि उद्धव ठाकरे यांच्यात गळाभेटही झाली. नेमक्या या भेटीची एवढी चर्चा का होते आणि या भेटीवेळी संभाजीराजेंची अनुपस्थिती का चर्चिली जाते पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यशप्रकाश वाडेकर, तुम्ही पाहतायत सकाळ. खरं तर शाहू महाराज छत्रपती यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत आलं ते म्हणजे ऑगस्ट महिन्यात, ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाकडून निर्धार सभा घेतल्या जात होत्या. त्यावेळी पवारांच्या कोल्हापुरातून सभेचं अध्यक्षपद शाहू महाराज यांना देण्यात आलं होतं आणि त्यांनी ते स्वीकारलंही होतं. त्यामुळे तेव्हापासूनच कोल्हापुरात पवारांनी डाव टाकल्याची चर्चा होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शाहू महाराज लढणार ही चर्चा सुरू झाली होती आणि आज त्यावर तर ठाकरेंनी थेट शिक्कामोर्तबच केला आहे. आता शाहू महाराजांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका. आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही, कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय, प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार, नक्कीच येणार. कोल्हापुरात सध्या शिवसेनेचे शिंदे गटाचे संजय मंडलिक हे खासदार आहेत आणि शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यावरून त्यांनी काही दिवसापूर्वीच पवारांवरती निशाणा साधला होता. ते नेमकं काय म्हणाले होते तर शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्या काळात पवारांच्या विरोधात सदाशिवराव मंडलिक होते. तेवढा मी काही मोठा नाही, पण शाहू महाराज छत्रपती यांना निवडणुकीला उभे करण्याचे षडयंत्र हे त्यांचेच आहे. शाहू महाराज यांची निवडणुकीची इच्छा होती की नाही हे मला माहीत नाही, पण शरद पवारांना जुना कोणता तरी राग काढायचा असेल का याबाबत कल्पना नाही. जर रागच काढायचा असेल तर जनता ही दाखवून देईल. अशा शब्दात कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरती निशाणा साधला होता. 16 मार्च रोजी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा राग काढला होता. तरी अजूनही महायुतीकडून मात्र कोणत्याही उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाहीये. संजय मंडलिक मात्र कामाला लागलेत आणि ते उमेदवारी मिळवणार असल्याचेही दावाही ठोकतायत. त्यामुळे आता शाहू महाराजांच्या विरुद्ध कोण लोकसभेच्या रिंगणात येतं हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. आज परत येऊया ठाकरे आणि शाहूंच्या भेटीवरती. खरं तर न्यू पॅलेसमधील हॉलमध्ये ठाकरेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी स्वतः श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, युवराज मालोजीराजे, मधुरीमा राजे उपस्थित होत्या. मात्र या भेटीदरम्यान माजी खासदार संभाजीराजे अनुपस्थित असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं. तर संभाजीराजेंची उपस्थिती नेमकी का खुपली आहे तर शिवसेनेसोबत संभाजीराजेंचा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी एक किस्सा आहे. म्हणजे 2021 साली राज्यसभा निवडणुकावेळी माजी खासदार संभाजीराजेंनी शिवसेनेकडून बाहेरून पाठिंबा देण्याची मागणी केली होती. तर त्यावरती खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश करून शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासंदर्भात विनंती केली होती. मात्र आपण कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती घेणार नसल्याची भूमिका संभाजीराजेंनी घेतली होती. त्यावेळी शिवसेना आणि संभाजीराजेंमध्ये मोठा राजकीय संघर्ष देखील झाला होता. पत्रकार परिषदेत घेऊन संभाजीराजेंनी शिवसेनेवरती आरोपही केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या भेटीवेळी संभाजीराजेंची अनुपस्थिती असणं हे अनेकांना खटकलं. याविषयी साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी संभाजीराजांच्या सहायकांसोबत विचारणा केली असता ते पूर्वनियोजित दौऱ्यासाठी राधानगरी परिसरात कार्यकर्ता मेळावा घेत असल्याचे समजले. त्यामुळे हे एक नक्की आहे की महाविकास आघाडीनं कोल्हापुरात शाहू महाराजांना उमेदवारी देऊन मोठा डाव टाकला आहे. तरी आता महायुतीकडून मात्र अजूनही अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तरी संजयदादा मंडलिकांच्या नावाची चर्चा जोरदार आहे. त्यामुळे आता कोल्हापूर लोकसभेत शाहू महाराजांसमोर कोण लढायला उभं राहतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, शाहू महाराज हे किती मताने निवडून येतील? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.